नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की डायबिटीज रुग्णांनी कोणत्या पाच अशा वस्तू आहेत की ज्या मुळीच सेवन करू नये ह्या वस्तू मी इथे तुम्हाला सांगणार आहे बहुतेक लोक डायबिटीजचे शिकार झालेले आहेत आजकाल हा सामान्य रोग झालेला आहे कारण प्रत्येक घरामध्ये किमान एक व्यक्ती डायबिटीजच्या समस्येबाबत लढा देत असतो व्यक्तीच्या जीवनशैलीमुळे डायबिटीजची समस्या वाढत आहे हा आजार ऐकण्यास साधारण वाटत असला तरी अत्यंत खतरनाक स्वरूपाचा आहे डायबिटीजने पीडित व्यक्तींच्या ब्लड शुगरच्या स्तराच्या आधारावर या आजाराचा अनुमान लावला जाऊ शकतो तसे तर हा आजार पूर्णतः संपवण्यासाठी कोणताही सोपी उपाय नाही आहे किंवा सोपी पद्धती नाही आहे पण जर आपण आहारामध्ये काही परिवर्तन केले तर बऱ्याच प्रमाणामध्ये यावर आपण कंट्रोल आणू शकतो जर व्यक्तीच्या ब्लड शुगरचा स्तर वाढला आहे तर ज्या वस्तूमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते त्या वस्तूंचे सेवन करणे फायदेशीर होते असे अनेक संतुलित आहार आहेत ज्यांच्यामध्ये डायबिटीजने पीडित व्यक्तींना नुकसान पोहोचू शकते यामुळे ब्लड शुगर लेवलवर वाईट प्रभाव पडत असतो येथे आपण अशा खाद्यपदार्थांविषयी जाणून घेऊ की जे सामान्य व्यक्तींसाठी फायदेशीर असतात परंतु डायबिटीज रुग्णांनी या वस्तूंपासून दूर राहिले पाहिजे अन्यथा त्यांची समस्या अजून जास्त वाढू शकते जे व्यक्ती डायबिटीजच्या समस्येने पीडित आहेत त्यांनी ड्रायफ्रूटपासून दूर राहिले पाहिजे कारण हे ताज्या फळांपासून बनवलेले असतात ज्यामुळे यांच्यामध्ये फ्रूट्सचे गुण जे आहेत ते अधिक प्रमाणामध्ये असतात एक कप द्राक्षामध्ये सत्तावीस ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असते तर एक कप किसमिस जे आहे ज्याला आपण मनुके म्हणतो मन त्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण एकशे पंधरा ग्रॅम असते त्यामुळे डायबिटीज रुग्णांनी किसमीसचे सेवन अजिबात करू नये डायबिटीजच्या रुग्णांनी टरबूजचे सेवन करणे टाळले पाहिजे अन्यथा त्यांच्या आरोग्यासाठी ही गोष्ट खूप धोकादायक ठरू शकते रक्तामध्ये शुगरचे प्रमाण वाढण्याची शक्यता अधिक राहते त्यामुळे हाय ब्लड प्रेशरची समस्या होऊ शकते त्यामुळे जेवढे शक्य असेल तेवढे डायबिटीजच्या रुग्णांनी टरबूजचे सेवन करणे टाळलेच पाहिजे जसे की तुम्हाला माहिती आहेच बटाटे जवळपास सगळ्या भाज्यांमध्ये लोक मिक्स करून मग भाजी शिजवतात शाकाहारी असो व वा मांसाहारी होय अनेक लोक मांसाहारी भाजीमध्ये देखील बटाटे वापरतात बटाट्यामध्ये विटॅमिन सी विटॅमिन बी कॉपर मॅग्नीज अधिक प्रमाणामध्ये असते बटाट्यामध्ये एवढे गुण असून सुद्धा डायबिटीज रुग्णांसाठी हे हानिकारक ठरते यामुळे जेवढे शक्य असेल तेवढे बटाटे खाणे कमी केले पाहिजे डायबिटीज रुग्णांनी चिक्कू सेवन करणे टाळले पाहिजे कारण हे अत्यंत गोड असते यासोबत यामध्ये यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स पण जास्त असते त्यामुळे शुगरच्या रुग्णांनी याचे सेवन करू नये सामान्य लोकांसाठी नियमित दूध सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते कारण दुधामध्ये भरपूर पोषक तत्व असतात जे आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात यामुळे आपल्या हाडांना मजबूती मिळते कारण यामध्ये कॅल्शियम अधिक प्रमाणात असते जे आपल्या हाडांना मजबूत करते परंतु डायबिटीज रुग्णांनी हाय फॅट मिल्क सेवन करणे टाळले पाहिजे ज्या दुधामध्ये लो फॅट असेल तेच दूध आपण वापरलं पाहिजे तर अशा प्रकारे मिल्क सेवन करणं म्हणजेच दूध सेवन करणं डायबिटीज रुग्णांनी टाळावं तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या पाच वस्तू आहेत की ज्या डायबिटीज रुग्णांनी सेवन करू नये आणि तुमची जी डायबिटीजची समस्या आहे तीसुद्धा कमी होऊ शकते तर अशा प्रकारे मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि अजूनही माझं चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर बाजूला जो मराठी लावायचा लोगो दिसतो आहे त्याला एकदा प्रेस करा म्हणजे माझं चॅनल सबस्क्राईब होऊन जाईल पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र